हेलो डियर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। TET 2018 ही पैसे घेऊन पात्र केलेले उमेदवारांची छाननी सुरू। शिक्षक पात्रता परीक्षेत 2019-20 7,880 जण अपात्र उमेदवार पात्र ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता 2018 TET परीक्षेला बसलेल्या उमेदवारी पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत। सायबर पोलिसांकडून आता 2018 परीक्षेत किती उमेदवारांना पैसे घेऊन पात्र करण्यात आले होते याची माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे आता 2018 अपात्र असूनही पात्र ठरलेले किती उमेदवार असणार आहेत याची माहिती लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेचे पथकांनी आरोग्य महाडा पाठोपाठ TET परीक्षेतील गैरव्यवहारही पुढे आणला। त्यामध्ये दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत IAS अधिकारी सुशील खोळवेकर, राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, सुखदेव टेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरेकर, GA सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालक डॉक्टर प्रीते देशमुख, माजी संचालक अश्विन कुमार यांच्यासह अनेक दलालांना बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना 2019-20 TET परीक्षेमध्ये अपात्र असूनही पैसे भरून 7,880 उमेदवार पात्र ठरविल्याची माहिती पुढे आणली होती। या नावांची शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर आता संबंधित उमेदवारांची जबाबही नोंदविण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान सायबर पोलिसांनी आता 2018 TET परीक्षेच्या गैरव्यवहारही उघडकीस आणण्यास सुरुवात केली आहे। संबंधित परीक्षेत ही 2019-20 परीक्षेप्रमाणे अपात्र उमेदवार पैसे भरून पात्र झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानुसार पैसे देऊन पात्र झालेल्या उमेदवारांची पोलिसांकडून छाननी सुरू करण्यात आली आहे। त्यामधील संख्या किमान 3,000 जाण्याची शक्यता आहे। या उमेदवारांच्या नावांची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे। अधिकाऱ्यांची दलालांमार्फत हजारो उमेदवारांना पात्र करण्यासाठी लाखो रुपये घेतले असल्याचीही माहिती पोलिसांना यापूर्वी तपासात उघड झाली आहे। तर मित्रांनो, ही TET एक्झाम 2018 झालेले जे गैरव्यवहार आहेत त्याच्याबाबत दैनिक सकाळमध्ये आलेली ही बातमी आहे आणि त्याची आज आपण इथे अपडेट्स पाहिलेली आहे। तर मित्रांनो, लवकरच 2019 जे विद्यार्थी आहे TET त्यांना लवकरच पुणे सायबर क्राईम यांच्या वतीने समन्स पाठविण्यात येणार आहे। त्याला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, 2018 जे गैरप्रकार करून आर्थिक व्यवहार करून जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांचीसुद्धा आता पुणे सायबर यांच्या वतीने OMR पडताळणी होत आहे। त्यानंतर त्यांची क्रॉस चेकिंग परीक्षा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे आणि क्रॉस चेक केल्यानंतर परीक्षा परिषद त्या सर्व अपात्र उमेदवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहे आणि त्यानंतर जे पुढे प्रोसेस आहे ते सायबर क्राईम यांच्या वतीने करण्यात येणार।